या श्रमिक पत्रकार संघाच्या मंचावर एखादे मनोगत बोलून दाखवतात तेव्हा त्यांच्यातला पत्रकार मात्र सक्रिय आणि जागा होतो असं मी गेले 3 वर्ष अनुभवला. आणि त्याच्यामुळे पहिले 5 मिनिटं जे 4 घेऊन बोलले बाकीचं सगळं टेक्निकॅलिटीज मध्ये होतात, तर पहिले 5 मिनिटं पुण्यप्रसूतींना पाहून गुणोत्साहाला पाहून त्यांच्यातला जो सक्रिय पत्रकार लागला त्याला पण सलाम. ही जी मशाल आहे अशीच आपण सरकारी सेवेत असूनही तेवढ्यात ठेवा आमच्या शुभेच्छा. कार्यक्रम आपण पुढे जाऊया. मित्र प्रमुख अतिथी के तौर पर प्रमुख वक्ता के तौर पर आज हमारे पास इस हॉल में पुण्य प्रसून जी आए हैं और ग्रामीण जो वार्ता पुरस्कार है उसका वितरण हम लोग उनके हाथों करेंगे. और सबसे पहले ग्रामीण वार्ता पुरस्कार में पहला पुरस्कार प्रोत्साहन पुरस्कार है. पंकज मिश्रा दैनिक नवराष्ट्र के इसी प्रतिनिधि है जो चिमूर तालुका में पड़ता है. पंकज मिश्रा हम आएंगे. चार सिंपल किताब स्मृति चिन्ह और प्रमाण पत्र दिया जाएगा, इसके साथ साथ धनादेश भी पुण्यप्रसून जी के हाथों. त्या शेतकऱ्यांना व्याज सवलत नावाची एक बातमी दिली होती आणि त्या बातमीसाठी त्यांना हा पुरस्कार दिला जातोय. प्रोत्साहनपर पुरस्कार पहिला ग्रामीण वार्ता गटातला. ग्रामीण वार्ता गटातला दुसरा प्रोत्साहनपर पुरस्कार आशिष गजभिये लोकमत यांना दिला जातोय. आशिष गजभिये यांनी पुढे यायचं आहे. आशिष गजभिये पुढे येतोय. पुण्यप्रसंगींच्या हस्ते पुरस्कार दिला जातोय. लोकमतचे आशिष गजभिये एका गरोदर महिलेची वाटेतच प्रसूती झाल्याची एक बातमी ऐन वेळी रेफर टू ने घेतला बाळाचा जीव या आशयाची त्यांची बातमी लोकमतमध्ये प्रकाशित झाली होती. ग्रामीण वार्ता गटातला दुसरा प्रोत्साहन पुरस्कार. ग्रामीण वार्ता गटातला तृतीय पुरस्कार डॉक्टर प्रशांत गोयल हितवादचे वरवड्याचे प्रतिनिधी डॉक्टर प्रशांत गोयल ज्यांनी मारडा इथं जो बंधारा बांधला आहे एमआयडीसीनं ज्यानं त्या बंधाऱ्यामुळे आणि तिथे साचलेल्या पाण्यामुळे जलसंचयामुळे त्या आसपासच्या परिसरातल्या गावांचा कायापालट झाला आहे त्या बंधाऱ्याची बातमी त्यांनी आपल्या या बातमीतून संपूर्ण महाराष्ट्राला दाखवली होती. ए रियल सक्सेस स्टोरी होल्ड्स लॉट ऑफ वॉटर ही मारडा येथील बंधाऱ्यावर आधारित बातमी डॉक्टर प्रशांत कुळे यांनी लिहिली होती. त्यांना ग्रामीण वार्ता गटातला तृतीय पुरस्कार. ग्रामीण वार्ता गटातला द्वितीय पुरस्कार अमर बुद्धारकवार पुण्यनगरीचे प्रतिनिधी हरगुंदनी पत्रकार नवरगावचे प्रतिनिधी आहेत पुण्यनगरीचे. एक बड़ा विषय पुण्यप्रसूनजी इस आदमी ने छेड़ा है जो हुमन सिंचाई प्रोजेक्ट में पिछले 34 साल से लटका पड़ा है. जो पर्यावरणवादी और किसान इनके बीच में अलग अलग मुद्दों को लेकर अटका पड़ा है इसकी खबर हुमन प्रोजेक्ट के बारे में हुमन नदी प्रकल्प पहुंचते शेवट की घटना या आशयाच वृत्त मालिका अमर बुद्धा अखबार यांनी प्रकाशित केली होती. दैनिक पुण्यनगरीमध्ये त्यांचं खूप खूप अभिनंदन. ग्रामीण वार्ता गटातला प्रथम पुरस्कार प्राध्यापक डॉक्टर धनराज खानोळकर ब्रह्मपुरी देशोन्नतीचे पत्रकार आहेत. डॉक्टर धनराज खानोळकर वरती येते पुण्यप्रसूतींच्या हस्ते. कवी आहेत, लेखक आहेत, त्यांची पुस्तकं देखील आहेत अर्थात पत्रकार देखील आहेत. कुठे गरिबीचे दर्शन तर कुठे श्रीमंतीचा साज अशा शीर्षकाची एक बातमी त्यांनी लिहिली होती. देशोन्नतीमध्ये 15 ऑगस्टच्या दिवशी सिग्नल्सवर झेंडे वगळाली लहान मुलं आणि दुसरे
दुसरीकडे देश स्वातंत्र्य स्वतंत्र होत असताना 70 वर्ष त्याची समृद्धी या दोन मधली विसंगती त्याने दाखवली. तीन पुंड प्रसंग निवेदन करतो की प्लीज मंच पर असेल बजाय. वेगवेगळ्या आशय आणि विषयाच्या अशा या बातम्या ग्रामीण भागातील पत्रकारांनी मीडिया त्याची दखल श्रमिक पत्रकार संघाच्या स्पर्धा पुरस्कारांच्या निमित्ताने हाती घेतली आणि निश्चितपणे विविध ठिकाणी राहत असलेल्या आणि विविध अनुभव घेत असलेले हे जे ग्रामीणचे पत्रकार आहे ते अतिशय अचूक आणि कल्लक बुद्धीनं 365 दिवस या पुरस्कारामध्ये आपलं स्थान कसं राहील यासाठी लेखनं सरसावत असतात आणि म्हणून त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. आपण पुण्यप्रसंगींच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला म्हणूनही खूप खूप अभिनंदन. मित्र कार्यक्रम पुढे नेताना दोन विशेष व्यक्तींच मला इथे चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं खास उल्लेख करायचा आहे या कार्यक्रमासाठी आणि त्यांची नावं आहेत श्री अमित कुघलिया. ते या सभागृहात असतील तर त्यांनी मंचावर यायचं आहे. दुसरं नाव आहे डॉक्टर अनंत हजारे. डॉक्टर अनंत हजारे सभागृहात आले असतील तर त्यांनी मंचावर यायचं आहे. गेले वर्षभर श्रमिक पत्रकार संघाच्या इमारतीचं बांधकाम सुरू असताना आम्हाला पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्यामध्ये डॉक्टर अनंत हजारे आणि अमितजी कुघलिया यांचा मोलाचा वाटा आहे. चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघ त्यांच ऋणी आहे. हे जे पुरस्कार आहेत विविध पुरस्कार त्यांचे प्रायोजक जे सामाजिक संस्था आहेत व्यक्ती आहेत ते सुद्धा या सभागृहात आहेत. त्यांचाही सन्मान चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघ करणार आहे. ऍडव्होकेट प्रशांत गजांची हे असंच एक नाव आहे ज्यांनी सातत्यानं आपला हात चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या पाठीवर ठेवला आहे. शुभ वार्ता या गटाचा पुरस्कार ते आयोजित करतात. पुण्यप्रसंगी एक अलग चीज है 365 दिन शुभ वार्ता इस हेडिंग के तहत अगर कोई समाज के लिए शुभ वार्ता लिखता है तो उसको पुरस्कार देने का एक मानस प्रशांत जी एडवोकेट प्रशांत कल्याण जी अभी भी यहाँ आए हैं उनके लिए जोरदार तालियां इस समाज में बैठे सभी हैं. हमारे सबके मन में सिर्फ और सिर्फ ग्रामीण पत्रकारों को पुरस्कृत करना था लेकिन एडवोकेट प्रशांत कल्याण जी एक सजग विधिज्ञ है वकील है चंद्रपुर के. उन्होंने सुझाव दिया था कि जो 365 दिन अच्छा लिखते भी है समाज के लिए जो पॉजिटिव स्टोरी है उसको भी समाज में सराहा जाए. एडवोकेट प्रशांत गजान जी हर वर्ष हमारे इस कार्यक्रम में शामिल होते हैं और वो जिले भर से आए पत्रकारों को प्रेरक होता है. मैं निवेदन करता हूँ एडवोकेट प्रशांत गजान जी से कि वो मंच पे आए और पुण्यप्रसन्न जी से मैं रिक्वेस्ट करता हूँ उनका सम्मान करें. हमारे प्रायोजकों का सम्मान एडवोकेट प्रशांत खजान जी मंच पे आए मैं उनसे विनती करता हूँ. शाल शिंपल आणि पुस्तक दे आमच्या प्रायोजकांचा सन्मान आपण करत आहोत. शुभवार्ता या गटासाठी ऍडव्होकेट प्रशांत खजांची हे नेहमी प्रायोजकत्व देत असतात त्यांचा सन्मान या निमित्ताने आम्ही करतो. चंद्रपुर और गढ़चिरौली जिले के शिक्षा क्षेत्र में एक जाना माना नाम
चार सिंपल और किताब देकर पुण्य प्रसंगे डॉक्टर कीर्तिवर्धन दीक्षित जी का सम्मान करेंगे इलेक्ट्रॉनिक मीडिया तीसरे हमारे प्रायोजक भी हमारे करीबी पत्रकार संघ से जुड़े हमेशा अशोक सिंह जी ठाकुर जिन्होंने फोटो के लिए और इस पुरस्कार को आयोजित किया है। अशोक सिंह जी ठाकुर मंच पर आए, पुण्य प्रसंग जी उनका सम्मान करेंगे। अशोक सिंह जी ठाकुर जिनकी किताब अभी अभी हमने पुण्य प्रसंग जी को दी है, गोंडकालीन चित्रकूट का हिंदी संस्करण हमने दिया है, इंटैक्ट ये जो पुरातत्व से जुड़ी नई संगठन है उसके जो मेंबर है अशोक सिंह ठाकुर वृत्त छाया पुरस्कार त्यांनी प्रायोजकत्व दिला है। धन्यवाद पुण्य प्रसंग जी, आपका बहुत बहुत आभार, आप प्लीज आशीर्वाद है। अरे पंखा ला रहा हूँ उसी गर्द को रेसी अरे ऐसी पंखा